यशवंतराव होळकर यांनी अफगाणिस्तानपासून ते पंजाबच्या राजापर्यंत, त्याचबरोबर काही आसपासच्या छोट्या मोठ्या संस्थानिकांना देखील इंग्रजांविरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. यशवंतराव होळकर यांनी उत्तरेत खूप मोठी मजल मारलेली होती. ठिकठिकाणी जवळजवळ 18 ठिकाणावरून इंग्रजांना पळून लावले होते. स्वतः यशवंतराव होळकर हे पराक्रमी असल्यामुळे, शूर असल्यामुळे ते स्वतः नेतृत्व करत होते. ते स्वतः मैदानात, उघड्या मैदानावर आघाडीवरती लढत होते. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन होळकरी सेना इंग्रजांवरती तुटून पडत होती. पुढे यशवंतराव होळकर हे दिल्लीत गेले, दिल्लीत ठाण मांडून बसले. इंग्रजांपासून अंकित झालेला मुघलांच्या बादशाहला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. दिल्लीतल्या लाल महालावरतीही हल्ला करण्याचा त्यांनी योजना केली होती. परंतु इंग्रजांना मोठी रसद चालू झाल्यामुळे हे घडू शकलं नाही.